मागील 3-4 दिवसापासून दर्यापूर तालुक्यात पाण्याने हाहाकार केला होता। त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने उमरी ते वडाळगव्हाण गावाजवळील नाल्यातील जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी वाहून गेल्याने येवदा आणि नांद्रून झोनमधील एकूण 36 गावामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून पाणी पुरवठा खंडित झाला होता। पावसाळ्याच्या दिवसात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे नाल्याचे पाणी उतरताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन शर्तीने काम पूर्ण केले। 36 गावाचा पाणी पुरवठा बंद असल्याने घटनास्थळावर आमदार बळवंत वानखडे, तहसीलदार योगेश देशमुख, SDO लोणाडकर यांनी भेट देऊन वाहून गेलेली जलवाहिनी तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश दिले। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता VT शेंडे, कर्मचारी अभय देशमुख, नितीन काळे, भास्कर नाकट, संदीप हिवसे इत्यादी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर उपस्थित राहून शर्तीने काम केले। त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या दुष्परिणामांपासून 36 गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यात यश आले, त्यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला। अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।